बापूसाहेब व बाईसाहेब हे आधुनिक काळातील फुले दाम्पत्य आहेत असे जे के पाटील यांनी सांगितले. कैलासवासी बापूसाहेब झपके व कैलासवासी बाईसाहेब झपके हे सांगोल्यातील आधुनिक काळातील फुले दाम्पत्य आहेत. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य महान आहे. कैलासवासी बापूसाहेब व बाईसाहेब झपके यांनी केलेल्या त्यागातून विद्यामंदिर परिवारातील विद्यार्थी नक्कीच संस्कारशील होऊन उच्च पदापर्यंत पोहोचतील यात शंका नाही असे मत शिक्षणतज्ञ जे के पाटील यांनी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित कैलासवासी शोभनतारा उर्फ बाईसाहेब झपके यांच्या 20व्या स्मृती समारोहाच्या सांगता समारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केलं. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्था अध्यक्ष पी सी झपके, संस्थेचे सचिव मंच घोडके, खजिनदार शोभा सावंत, संस्था सदस्या शीला झपके, अंकलगी ॲडव्होकेट विजयसिंह चव्हाण, जगताप नगरसेविका अनुराधा खडतरे, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सरिता कापसे, मराठी माध्यमचे मुख्याध्यापक उदय बोत्रे, विद्यामंदिर परिवारातील सर्व प्रशासकीय स्टाफ आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना जे के पाटील म्हणाले की हल्लीच्या सोशल मीडियाच्या काळात पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देऊन त्यांच्याशी संभाषण वाढवले पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्यास आळशी बनू नका हा सल्ला देताना आज सर्वत्र वाचन संस्कृती वाढवण्याची गरज आहे असे सांगून विद्यार्थ्यांनी चिकित्सा वृत्तीने संशोधन केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी मनात उच्च ध्येय ठेवून त्या दृष्टीने अभ्यास केला पाहिजे. आता केलेला अभ्यास तुम्हाला पुढील जीवनात सुख शांती समाधान देईल त्यामुळे अभ्यासाची सवय लावा हा मोलाचा संदेश देऊन आपल्या मनोगतातून थोर पुरुषांच्या चरित्राचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर ठेवला पाहिजे असेही श्री पाटील यावेळी सांगताना म्हणाले. तत्पूर्वी प्रमुख पाहुणे म्हणून जे के पाटील संस्था अध्यक्ष सी पी झपके व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कैलासवासी बापूसाहेब व बाईसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सरिता कापसे यांनी केले व स्मृती समारोहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांची माहिती सांगून स्पर्धा आयोजित करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. तर मराठी माध्यमचे मुख्याध्यापक उदय बोत्रे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय मुलींच्या लंगडी स्पर्धा रंगभरण स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचा प्रमाणपत्र रोख रक्कम व झपके कुटुंबियांकडून स्मृतीचषक देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशील ढोले पाटील संगमेश्वर घोडके यांनी केले. पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन नानासाहेब घाडगे यांनी केले तर आभार विशाल काळे यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यामंदिर परिवारातील आजी माजी प्राचार्य उपमुख्याध्यापक शिक्षक सांगोला शहरातील प्रतिष्ठित व्यापारी संस्थाप्रेमी नागरिक पालक पत्रकार दोन्ही माध्यमातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सरिता कापसे मराठी माध्यमचे मुख्याध्यापक उदय बोत्रे विद्यामंदिर प्रशालेचे सहशिक्षक नरेंद्र होनराव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही माध्यमांच्या सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.